आज आपण दही आणि बेसनपीठापासून असा एक पदार्थ करणार आहे जो की भाताबरोबर खायला अतिशय मस्त लागतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी वाटी दही घेतले छान आंबटसर असं दही घ्यायचं आपल्याला आता दह्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आता दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे यामध्ये एक पण गुटळी नाही राहिली पाहिजे आणि जे बेसनपीठ आहे जे। ते पण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर मी इथे दही वापरलं आहे तुम्ही हवं तर ताक देखील वापरू शकता इथे मी दही आणि बेसनपीठ छान असं मिक्स करून घेतलं आहे आता हे जे बॅटर आहे ते आपण पातळ करून घेऊयात म्हणजे काही गुटळी वगैरे राहिली असेल तर ती पण निघून जाते याप्रमाणे रवीने किंवा विस्करने आपल्याला हलवून घ्यायचं आहे इथे मी पाणी घालून घेतले यामध्ये आता अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि एकदा मिक्स करून घेऊयात तर आता हे ताकाचं मिश्रण आपलं तयार झालं आहे बाजूला ठेवून देऊयात इथे बाऊलमध्ये दोन वाटे बेसनपीठ घेतले यामध्ये एखादा बारीक असा चिरून घेतलेला तो घालायचा आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर ओवा घेतला अर्धा चमचा हातावरती सोळून घालून घेऊयात आणि आता, आता चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा अगदी चिमटभर खायचा सोडा घातला आहे आता हे जे कोरडे पदार्थ आहेत आधी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जसं आपण भज्यांसाठी पीठ तयार करतो तसंच पीठ तयार करायचं आहे याची आपण भाजी करणार आहे पीठ तयार केलं की लगेचच आपण भजी सोडायला घेतो तर इथे तेल तापायला ठेवलं आहे यामध्ये अगदी छोटे छोटे असे भजी सोडून घेऊयात आता मीडियम फ्लेमवरती भजी आपल्याला अलटून पलटून छान असे तळून घ्यायचे तर आपण थोडंसं सोडा घातलेला त्यामुळे आपल्या जे भजे आहेत ते मस्त असे टंब फुगलेत असेच फुगले पाहिजेत भजी म्हणजे छान लागतात भजी तळून झालेत यांना काढून घ्यायचे आणि आता याचप्रमाणे आपल्याला सगळे भजी तळून घ्यायचे आहेत भजी तळून झाले की लगेचच आपण फोडणी करून घेतोय तर त्यासाठी एक मोठा चमचा तेल घेतले यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि थोडेसे जिरे जिरे मोहरी छान असं फुटलं की बारीक चिरलेलं लसूण घालून घेतलं आहे पाच सहा कढीपत्त्याची पानं दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्यात दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या त्या पण घालून घेतल्यात आता हे सगळं आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे मस्त अशी फोडणी बसली पाहिजे इथे परतून झालं आहे यामध्ये आता थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे अगदी थोडी घातली आहे आणि आता यामध्ये जे दही आणि पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे छान अशी फोडणी बसली पाहिजे आता गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो करायची आहे आणि एकसारखं पळीने हलवत राहायचे म्हणजे आपली जी, जी कडी आहे ती फुटत नाही लागेल असं पाणी पण घालून घेऊयात तर आत्ता जरी आपल्याला कडी पातळ वाटत असली तरी यामध्ये आपण बेसनपीठ घातलेलं आहे त्यामुळे ती थोड्या वेळाने घट्ट होते तर पाणी घालून झाले आता उकळी येईपर्यंत याला थोडंसं हलवून घेऊयात उकळी आली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आधीच मीठ पण घालायचं नाही आहे उकळी आल्यावरती घालायचं म्हणजे आपली जी कडी आहे ती फुटत नाही बिलकुल पण आता एकसारखं हलवत किंवा लो फ्लेमवरती गॅस ठेवून आपल्याला ही कडी छान अशी कडवून घ्यायची आहे याला छान घट्टसर पण आला पाहिजे आणि त्याची चवही वाढते तर इथे कडी बघू शकता थोडीशी कमी झाली आहे छान अशी मी कडवून घेतलेली आहे आणि त्याला घट्टसरपणा पण आला आहे आता खूप जास्त घट्टही करायची नाही आहे कारण यामध्ये आपल्याला भजी सोडायचे आहेत त्यामध्ये कडी गेली की अजून थोडा घट्टसरपणा येतो तर मी भजी घालून घेतली आहेत आता एक दोन मिनटं गॅस आपल्याला चालू ठेवायचा आहे त्यानंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपण लगेचच गॅस बंद करून टाकणार आहे कारण कढी गरमच आहे त्यामुळे आपोआपच भाज्यांमध्ये कढी जाते जास्त वेळ गॅस चालू ठेवायची गरज नाही आहे तर मी गॅस बंद करून घेतला आहे आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे याला आपल्याला तडका द्यायचा आहे तर त्यासाठी तडका पॅनमध्ये तुम्ही तेल किंवा तूप घेऊ शकता मी तेल घेतलं आहे एक मोठा चमचाभर त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालून हा तडका आपल्याला कडीवरती देऊन घ्यायचा आहे तडका दिल्यावरती आपल्या कढीचा कलरच पूर्णपणे चेंज झाला आहे आणि चवही अगदी बदलते खूप छान अशी लागते तर इथे आपला कढी पकोडा तयार झाला आहे अतिशय मस्त लागतो खायला भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता गरमागरम अशा भाताबरोबर खूप छान लागतो तर भजी बघू शकता छान टम्म फुगलेले आहेत आपण सर्व करून घेऊयात इथे आपला कढी पकोडा खाण्यासाठी तयार आहे मी भाताबरोबर सर्व केल्या प्लेन भाताबरोबर तर बघू शकता तुम्ही छान अशी घट्ट आपली कढी तयार झालेली आहे तुम्हाला भजी मी तोडून दाखवते तर अतिशय मस्त सॉफ्ट असे आपले हे पकोडे तयार झालेत आतपर्यंत कढी गेलेली आहे त्यामुळे खायला अतिशय मस्त लागतात अगदी मऊ लुसलुशीत असे तर कधीतरी तुम्हाला झटपट असं काहीतरी बनवायचं असेल पण तेही चविष्ट तर हे कढी पकोडा तुम्ही बनवू शकता मस्त लागतं तर नक्की करून पहा परत भेटूया अशाच छान अशा रेसिपीसोबत थँक्यू